मुंबई गोवा महामार्गावर अपघात सातत्य कायम असून महामार्गावरील पोलादपूर हद्दीतील धामणदेवी गावाच्या जवळ तिहेरी अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी 5:30 सुमारास घडली आहे. जखमींना तातडीनं पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मुंबई बाजूकडून रत्नागिरी दिशेला जाणाऱ्या मच्छी वाहतूक करणारा टेम्पो हा मार्गस्थ होत असताना समोरून भरधाव वेगानं येणाऱ्या दुचाकीवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं सदरची दुचाकी होंडा कारसह टेम्पोवर आढळली. या तिहेरी अपघातात दुचाकीस्वारासह सहकारी जखमी झाला. यामध्ये दुचाकीस्वार साळुंके याचे उपचारादरम्यान मृत झाले असून जय साळुंके याच्यावर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. या अपघाताची माहिती समजताच कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस पोलादपूर पोलीस यांसह काळभैरवनाथ रेस्क्यू टीमचे दीपक उत्तेकर, रोहन मोरे, उमेश पालकर, अरुण मोहिते आदींनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले. Gracias.